सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. आज खूप महत्त्वाचा विषय आहे की सर, नवीन पोलीस भरती करणारे आम्ही विद्यार्थी आहोत, आम्ही मुलं आहोत, आम्ही मुली आहोत, आमची परिस्थिती नाही आहे. किंवा आम्ही गेल्या पोलीस भरतीमध्ये सुद्धा ट्राय केला, ती आमची पहिली संधी होती, पण ती सुद्धा आम्हाला भेटली नाही. एक अनुभव आला आम्हाला कशा पद्धतीने असते पोलीस भरती, या सगळ्या गोष्टी आम्हाला कळाल्या. पण असे पण काही प्रश्न आहेत की सर, आमची शेवटची भरती आता येणारी आहे आणि आता आम्ही काय करू आम्हाला कळत नाही. म्हणजे एकंदरीत आजचा विषय अशा पद्धतीने आहे की नवीन पोलीस भरती तयारी करणारी मुलं किंवा ज्यांची जुनी पोलीस भरती आहे, काही मुलं तीन तीन चार चार पाच पाच वेळा प्रयत्न करून सुद्धा पोलीस भरती होत नाहीत. त्याला काही एक रिझन आहेत मुलांचं, एक स्पेसिफिक रिझन आहे, ती रिझन वगैरे आपण आता बघणार आहोत. म्हणजेच आज आपला व्हिडिओ असेल की नवीन पोलीस भरतीची तयारी कशा पद्धतीने करावी, याच्यावरती पूर्ण विश्लेषण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. जर चॅनल नवीन असाल तर एक विनंती करतोय की चॅनलला आताच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशीच अपडेट तुम्हाला आपल्या नवीन पोलीस भरतीची पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या भरतीच्या शेवटच्या दिवसापर्यंत अगदी ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुम्हाला वेळच्या वेळ भेटत राहणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. त्याचबरोबर एकदम स्टार्टिंगपासूनचे जी आर जो आहेत पोलीस भरतीचे, सगळ्यात स्टार्टिंगची पहिली पोलीस भरती तिथून ते आतापर्यंतचे सगळे पोलीस भरतीचे जी आर अतिशय विश्लेषण योग्य त्या पद्धतीने तुमच्यापर्यंत करणार आहे. कधी कुठची कोणती अडचण आली तर त्याच्यावरती कोणता जी आर आहे, कशा पद्धतीने जी आर आहे, पूर्ण विश्लेषण देणार आहे. विद्यार्थ्यांचे कोणतेही प्रश्न शिल्लक राहणार नाही तेवढं लक्षात ठेवायचं. कारण की या नवीन पोलीस भरतीमध्ये सीपी मुंबईचं जर बघितलं तर पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत एक एक मुलांची आकडेवारी आपल्याकडे आहे, लक्षात ठेवायचं. त्यामुळे हा ऑथेंटिक चॅनल आहे, लक्षात ठेवायचं. त्यामुळे आता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. त्याचबरोबर काल दिवसभरात सीपी मुंबई पोलीस भरतीचं जे काही 2022-23 सीपी मुंबई पोलीस भरतीचं जे काही कट ऑफ आहे शिपायाचा, त्यानंतर ड्रायव्हरचा सुद्धा, हे दोन्हीच्या दोन्ही या व्हिडिओच्या शेवटी दोन आयकॉन येतील, त्याच्यावरती टच करून सुद्धा बघा की मुंबईला सगळ्यात जास्त जागा असतात तर मुंबईचा कट ऑफ कशा पद्धतीने लागू शकतो. हे दोन्ही व्हिडिओ तुम्हाला बघायचं असेल तर या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही बघायचं आहे. नंतर तीन कट ऑफ काल दिवसभरात तुमच्यापर्यंत पोस्ट केले होते. तिन्हीच्या तिन्ही कट ऑफ आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी पोस्ट करणार आहे थोड्याच वेळानंतर, तिथे येऊन सुद्धा तुम्ही बघू शकताय. सो सुरुवात करूयात आपण नवीन पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. एक सुरुवातीला नवीन पोलीस भरतीचा विषय अशा पद्धतीने असतो की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काही न्यूनगंड असतात, मी पोलीस भरती कसं करू. काही विषय असं असतात की शेजारच्या भावानं, शेजारच्या बहिणीनं, शेजारच्या मैत्रिणीनं असेल किंवा एक्स वाय झेडनं असेल, त्यांनी अकॅडमी लावलेली आहे आतापासूनच, सर मग काय करायचं, अकॅडमी लावायची का वगैरे वगैरे, असे प्रश्न तुमच्या मनामध्ये येत असतात. तर पोलीस भरतीची सुरुवात करत असताना लक्षात ठेवायचं, एक टेंटेटिव्ह डेट तुम्हाला स्वतःची माहीत पाहिजे की बाबा पोलीस भरती कधी होऊ शकते. तर आता जर तुम्ही बघायला गेलं तर पोलीस भरतीच्या जागेंवरती राजकारण सुरू आहे. एकदा कोण म्हणते 7,000, कोण म्हणते 9,000, कोण म्हणते 12,000, कोण म्हणते 15,000, कोण म्हणते 7,500, त्यामुळे त्यांचंच त्यांना गणित नाही लागले, लक्षात ठेवायचं. त्याचबरोबर राजकारणी या पोलीस भरतीचा कसा वापर करून घेतात हे तुम्हा आम्हाला सर्वांनाच माहित आहे की सारखं उठायचं, पेपरला बातमी द्यायची, परत बोलताना निवडणुकीच्या तोंडावरती सांगायचं आम्ही एवढी मोठ्या प्रमाणात पोलीस भरती केली आणि आता येणाऱ्या काळामध्ये आम्ही 9,000 पोलीस भरती करणार आहोत आणि तुम्ही आम्हाला निवडून द्यायचं, जेणेकरून आम्ही 5 वर्ष आम्ही एसीच्या गाडीत बसेल, असा विषय. तेवढ्यापुरतं झालं की आपण त्यांना निवडून देणार, झालं आपला विषय संपला, त्यानंतर ते आपल्याकडे बघत नाहीत. 5 वर्ष आपल्याला झिरोची किंमत असते, त्या एका दिवसासाठी आपण कायमचं विकलो जाते, लक्षात ठेवायचं. त्यामुळं ही पोलीस भरती, पहिली गोष्ट, पोलीस भरतीची वाट बघत बसू नका. माझी पहिली सूचना आहे तुम्हाला, ही जी पोलीस भरती आहे तिची वाट बघतच बसू नका. कधी पडेल कधी पडेल असं बघत बघत आज सुरू करू का उद्या सुरू करू का परवा सुरू करू असे दिवस जात असतात. बघा, विचार करा तुम्ही, हा पोलीस भरती पडणार आहे ना, बघूया पडल्यानंतर विचार करूयात, असा जो विचार करेल तो पोलीस होणार नाही एवढं लक्षात ठेवायचं, तो वर्दीवर येणार नाही लक्षात ठेवायचं. मी आत्ताच सांगतोय, तुम्ही पोलीस भरतीची वाट बघायचं नाही, तुम्हाला मनात तुम्ही ठाम मांडायचं की आजपासून मला सुरुवात करायची आहे. पोलीस भरती पुढच्या वर्षामध्ये होऊ दे, 5-6 महिन्यामध्ये होऊ दे, 2 वर्षामध्ये होऊ दे, कधी पण होऊ दे, पण ह्यातली एक जागा माझी असेल एवढं लक्षात ठेवायचं. हक्कानं सांगायचं, चॅलेंज घ्या स्वतःला आणि पळा. स्पर्धा स्वतःशी पाहिजे, इतर मुलांची स्पर्धा नको आहे, स्वतःची स्पर्धा पाहिजे. आज मी 6 मिनिटांमध्ये मारलं पहिला, फर्स्ट टाइमला मी 1600 मीटर 6 मिनिटांमध्ये मारलं, तर पुढच्या आठवड्यामध्ये मी 5:58 मारणार आहे, 5:59 मारणार आहे. म्हणजे एक एक सेकंदानं तुम्हाला कमी करता आलं पाहिजे तुमचं ग्राउंड. हे स्वतःचं स्वतः चॅलेंज द्यायचं, लक्षात ठेवायचं. आणि प्रॅक्टिस करत असताना काही गोष्टी आहेत. पहिली गोष्ट तुम्हाला सांगितलं की ग्राउंडचं किंवा जे काही नवीन पोलीस भरती आहे त्याचं तुम्ही वाट बघत बसू नका. ह्याच्यामध्ये भरपूर मुलांची शिकार झालेली आहे. कोणतरी सांगते
की बाबा 25 होणार आहे, 25 एंडिंगला होणार आहे, 25 2025 मध्यांतरला होणार आहे, असं वगैरे वगैरे। त्यामुळे मुलं काय होतात, आसामध्ये जातात, मुलं मुली आसामध्ये जातात लक्षात ठेवायचं। त्यामुळं तिकडं कोणीही लक्ष द्यायचं नाही आहे, कोणीही लक्ष द्यायचं नाही तिकडं। तुम्ही मनापासून थांब म्हणते ना, पुढच्या आठवड्याभर तुमच्याकडे घ्यायचं, एन्जॉय करा, पूर्ण एन्जॉय करा, तुम्हाला काय करायचं ते करून घ्यायचं आहे। पण त्यानंतर तुमची सुरुवात झाली ती झाली की पोलीस भरती जोपर्यंत सुरू होत नाही त्याच्यापर्यंत तुम्हाला डे बाय डे तुम्हाला प्रगतीचाच रेशो जो आहे तो वाढला पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं। ज्यांना वर्दी पाहिजे त्या लोकांसाठी सांगतोय, नसेल तर टाइमपास हा आहेच, टाइमपास हा आहेच, एवढं लक्षात ठेवायचं। ज्यावेळी वेळ जातोय त्यावेळी स्वतःला प्रश्न विचारायचा की मी काय यावेळी 2025 मी काय घेणार आहे आणि मी त्यासाठी काय निर्णय केलाय, तर तो मला मिळवता आला पाहिजे। आणि माझा टाइमपास आता व्हायला लागलाय, कुठेतरी बाहेर बसलाय, मित्रांमध्ये कट्ट्यावर बसलाय, 5-5 तास 6-7 तास गेमिंग करतोय, कुठं हिंडत आहे, नुसता फिरतच आहे, मोबाईल घेतोय अभ्यासाच्या नावावरती आणि नुसता दुसरंच काय तर करत बसतोय। अशा घटना तुम्हाला माहिती आहे, तुम्ही मोठे आहात, मी डायरेक्टली बोललो म्हणून वाईट वाटून घ्यायची काही कारण नाहीये, तुम्ही तेच करताय। तुम्ही जर बघितला तर 6 तास डेली कमीत कमी 4-6 तास मुलं मोबाईलमध्ये जे काही विदाऊट यूज जे काही डाटा आहे ते बघत असतात, आणि तिथून पुढे मग 10-12 तास सुद्धा मुलं मोबाईलमध्ये डेली घालवतात, एवढं लक्षात ठेवायचं। सो हा विषय खूप महत्वाचा आहे की पहिली स्टेप या भरतीची वाट बघत बसू नका, याच्यामध्ये भरपूर वेळ तुमचा जाणार आहे। दुसरी गोष्ट, जे काही मोबाईलचा वापर आहे तो पूर्णपणे कमी करायचा आहे। तिसरी गोष्ट खूप महत्वाची की आतापासून तयारी करतोय, सर्व कशा पद्धतीने करू लक्षात ठेवा। हा जो फिजिकलच्या बाबतीत मी बोलणार आहे, नंतर लेखीच्या बाबतीत बोलेन। फर्स्ट आपण फिजिकल वरती आपण बोलूयात, तर फिजिकलचा विषय जो आहे तो काही 1 आठवड्यात होणारा विषय नाही आहे किंवा 10 दिवसात होणारा विषय नाही। जेवढं तुम्ही 2 महिने 3 महिने 4 महिने प्रॉपर वेळापत्रकानुसार प्रॉपर आपल्या फिजिकलवरती जेवढं तुम्ही लक्ष देऊन काम कराल तेवढं तुम्हाला बेनिफिट हे शेवटच्या दिवसापर्यंत चांगले भेटतील, लक्षात ठेवायचं। म्हणजे काय, सर मी स्टार्टिंग करतोय, काही मुलं काय करतात, सुरुवात जबरदस्त करतात, 2 दिवस असं पळतात की हा उद्याच याची भरती आहे, परवाच याची भरती आहे, परवाच याला नेऊन वर्दीवरती उभा करणार आहेत, असं नसतो विषय। झिरोतनं सुरुवात करायची कायमस्वरूपी। आता आमचं सुद्धा ज्यावेळी ग्राउंड कमी असतं किंवा मी जेव्हा इंजुरी झालो होतो, कोविडमध्ये जोरात इंजुरी झाली होती, जवळजवळ 8 महिने मला रेस्ट होती, एवढी मोठी इंजुरी होती माझी लक्षात ठेवा, मुंबईमध्ये ट्रीटमेंट झालेली होती, त्यावेळी मी 8 महिने रेस्टवर होतो। आणि त्याच्या आधी मी कोविड लागलेलो होता, जवळजवळ 2 वर्ष मला आयुष्यातली मिळाली होती, त्याच्यामध्ये जवळजवळ 3,500 किलोमीटर रनिंग मी केलेलं होतं आणि जवळजवळ 3,800 समथिंग सायकलिंग केलेलं होतं, 3,800 किलोमीटर सायकलिंग केलेलं होती 2 वर्षामध्ये। एवढं प्लॅनिंग करून माझं नियोजन मला दिलेलं होतं, कारण की मला फिजिकल म्हणजे एक खतरनाक विषय माझ्यासाठी। सकाळी 4:30 अजून पण सवय झाली की जाऊन ग्राउंडवरती चालून यायचं, पळून यायचं, काय ते एक्सरसाइज करायची यायचंच, तेव्हा कुठं आपण विद्यार्थ्यांसोबत एक्सप्लेनेशन करू शकतो। हा गेले 15 वर्ष माझा अनुभव आहे लक्षात ठेवायचं। त्यामुळे माझी जी इंजुरी झाली त्या इंजुरीमुळं मी पूर्णपणे खाली होतो, पण त्याच्या आधी कोविडमध्ये तुम्हाला सांगितलं मी अशा पद्धतीनं वर्कआउट केलेला होता, त्याच्यामध्ये मी एकदम प्रोफेशनल शूज होता माझा 16,000 त्यामुळं मी इंजुरीची जी डेप्थ असते ती कमी झाली होती। म्हणजे मला इंजुरी 90% होणार होती, ती 70-60% झाली आणि मी थोडक्यात एक मोठ्या इंजुरीपासून वाचलो। पण त्याच्यासाठी 7-7.5 महिने माझा पिरियड गेलेला होता, त्यासोबत वेळ गेला, पैसे गेले, सगळ्या गोष्टी गेल्या, ट्रीटमेंट अशी होतच नव्हती, एवढी हार्ड इंजुरी झाली होती। ज्याला स्पोर्ट्समध्ये इंजुरी आहेत त्या इंजुरीबद्दल इन्फॉर्मेशन असेल त्यांनाच फक्त ह्या गोष्टी कळू शकतात। म्हणून म्हणतोय की तुम्हाला आतापासूनच काही गोष्टी करायच्या आहेत, सुरुवात करत असताना झोरोत न करायची, डे बाय डे तुमचा स्टॅमिना, तुमचा एंड्युरन्स, तुमचा स्ट्रेंथ असेल, सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काम करावं लागणार, लक्षात ठेवायचं। डेली एकच वर्कआउट, काही मुलांचा असा विषय आहे की सुरुवातीच्या पहिल्या दिवसापासून एकच वर्कआउट असतोय, ते शेवटच्या दिवसापर्यंत 7-8 महिन्यापर्यंत एकच वर्कआउट फॉलो करत असतात आणि मग त्याची अपेक्षा असते माझं ग्राउंडच वाढत नाही, मला मसल पेनिंग होते, मला हे होते ते होते, अशा पद्धतीने रिझन येतात। तो अशा पद्धतीने कधीच ग्राउंड वाढणार नाही, तुमचं टायमिंग कधीच कमी येणार नाही, लक्षात ठेवायचं। त्याचबरोबर ग्राउंडवरती आल्यानंतर पहिली गोष्ट, वॉर्मअप सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे, लक्षात ठेवा। कुठला पण गेम असू दे, वॉर्मअप जर परफेक्ट असेल तर मग तुमची बॉडी ही दुसऱ्या दिवशी तुम्हाला चांगली साथ देते, चांगली रिकव्हरी करते, लक्षात ठेवायचं। त्यामुळे बॉडी वॉर्मअप झाल्याशिवाय तुम्ही रनिंगला हात घालायचा नाही। विषय अशा पद्धतीनं आहे, मी ज्यावेळी नवीन ॲडमिशन करून घेते मुलांचं, त्यावेळी फक्त वॉर्मअप एक्सरसाइज पार्ट करायलाच मला आठवडा जातोय। वॉर्मअप एक्सरसाइज पार्ट करून घ्यायची, कुलिंग डाऊन एक्सरसाइज प्रॅक्टिस पार्ट करून घ्यायची, स्ट्रेचिंग वर्कआउट पार्ट करून घ्यायचा, अशा पद्धतीनं सगळं पाठांतर करायलाच 1 आठवडा जातोय। आणि जे रनिंग असते, 7 दिवसाचं रनिंग मी 200 मीटर 300 मीटर रनिंग, पहिल्या दिवशी 200 मीटर रनिंग घेतोय मी मुलांचं, 200 मीटर विचार करा,
असं नाही आहे की नवीन ॲडमिशन झालं आहे आणि 20 किलोमीटर पळवा 15 किलोमीटर पळवा अशी गणितं भरपूर आहेत महाराष्ट्रामध्ये. मी कोणाला नावं ठेवत नाही पण प्रॉपर गायडन्स करायला पाहिजे. तो गोळा आलाय तुमच्याकडे, ती गोळा आलाय, त्या गोळ्याला तुम्हाला घडवायचा आहे तर तुम्ही त्याला कसं पण घडवू शकत नाही. तुम्ही पहिल्याच दिवशी त्याला जर 10 किलोमीटर पळवला, 5 किलोमीटर पळवला किंवा जे ट्रेन मुलं आहेत त्यांच्यामधून जर पळवला तर त्याचा कॉन्फिडन्स लो होईल ना, कॉन्फिडन्स लो होईल ना. आणि अशा ठिकाणी आपण ॲडमिशन करायला जातोय घेऊन, आता होणार माझं, आता होणार माझं, तिथं काय करतात हे पण तुम्हाला मी सांगणार आहे. पण पहिली गोष्ट वॉर्मअप असेल, कुलिंग डाऊन असेल, हे प्रॉपर वर्कआउट पाहिजे तुमच्याकडे. आणि बिटवीन जे गोष्टी आहेत ज्या रनिंगच्या त्या डे बाय डे वाढत असं लक्षात ठेवायचं, ते लगेचच वाढत नाही. त्यामुळे सुरुवातीलाच 5 किलोमीटर मळ पळालाय, 10 किलोमीटर पळालाय, 20 किलोमीटर पळालाय. आणि दुसरी गोष्ट एकमेकांमध्ये कॉम्पिटिशन लावतात सुरुवातीलाच मुलं की तो 10 किलोमीटर पळतोय, मम्मी शूज कुठलं घेऊ, होका घेऊ, पेगासूज घेऊ, नाईकीचं कुठला घेऊ ब्रँड सांगा, हे कुठला घेऊ, ते कुठला घेऊ, बॅलन्स न्यू बॅलन्स घेऊ, काय काय घेऊ, स्टेचेस घेऊ, काय काय घेऊ, अशा पद्धतीनं. सो व्हरायटी भरपूर आहेत शूजमध्ये, पण तुझ्यामध्ये ती क्वालिटी यायला पाहिजे की मी तो शूज घालून एवढं वेळेमध्ये मी एवढा कव्हर करू शकतो. सुरुवातीला 4,000, 5,000, 10,000 मुलं शूज घेतात आणि 2 दिवस पळतात आणि शूज खितपत पडतो येतो, लक्षात ठेवा. त्यामुळे ती गरज नाही आपल्याला, तुझ्यामध्ये क्वालिटी पाहिजे. तू डेली सातत्यपूर्वक तू ग्राउंडवर जायलाच पाहिजेस तर तुझी तयारी परफेक्ट होईल, लक्षात ठेवायचं. आणि मी ज्या मगापासून गोष्टी सांगायला लावलोय की तुमचं आठवड्याभराचं टाइमटेबल हे सेट पाहिजे, दर आठवड्याभराचं टाइमटेबल हे तुमचं सेट पाहिजे. जसं की मी तुम्हाला 2022-23 भरतीमध्ये एक ग्राउंडच्या अगोदर 10 दिवसाचं शेड्यूल दिलेलं होतं मुलींसाठी, मुलांसाठी मॉर्निंगचं इव्हिनिंगचं, लक्षात ठेवा. हे प्रोफेशनल लेवलचं शेड्यूल आहे, लक्षात ठेवायचं. त्यामुळं एकदम स्टँडर्ड आपलं कोचिंग असते, असं कुठलाही विषय नाही. आज सगळ्यात छप्पी घेऊन कधी शिकवलं नाही आहे, आज सगळ्यात विद्यार्थ्यांच्या पुढं मी कायम रनिंग करत असतो, लक्षात ठेवायचं. त्यामुळे हा आपला इतिहास आहे. मग आपली मुलं का बसतात त्याचं रिझन पण तुम्हाला मी सांगितलं की गुरु ज्यावेळी आपल्या 2 स्टेप पुढं असते तेव्हा मुलगा 1 स्टेप मागं असेल पण तो सोबत असतो, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे आज सगळ्यात ऑथेंटिक टेक्निकली टॅक्टिकली असेल अशा पद्धतीनं कोचिंग केलेलं आहे. कोणत्याही पद्धतीनं काठी घेऊन कुठल्याही मुलगीला शिकवलं नाही, मी त्याच्या उलट असतोय. मी कधी कोणत्याही पद्धतीनं मुलांना पनिशमेंट मारून देत नाही. जर पनिशमेंट दिली तर 20 किलोमीटर रनिंग पळ रे, 25 किलोमीटर पळ, 50 किलोमीटर पळ, मुलगा असू दे, मुलगी असू दे, कुणी असू दे, मुलांच्या बरोबर मुलींचं प्रॅक्टिस, अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी असतात, लक्षात ठेवायचं. त्यामुळं आपले पनिशमेंट एवढे हार्ड असते की पुढच्या वेळी ते पोरग मुलगा चुकणारच नाही आहे. तर अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या की जे काही फिजिकलची तयारी कशी करायची हे पण सांगितलं. त्याच पद्धतीनं त्याच्या अगोदर जे काही पोलीस भरतीची वाट बघत जी वेळ घालवतोय तो तुम्ही घालवायचा नाही आहे. तिसरी गोष्ट खूप महत्त्वाची की लेकीसाठी मी वारंवार सांगतोय, लेकीचा विषय अशा पद्धतीनं आहे की जी मुलं फिजिकलचं प्रॅक्टिस करतात ते डबल प्रॅक्टिस करायला चालू करतात पण लेकीला जरासुद्धा हात घालत नाहीत, जरासुद्धा लेकीला हात घालत नाहीत. आणि त्यांचा जो न्यूनगंड आहे भरतीच्या बाबतीतचा, तो न्यूनगंड मी तुम्हाला सांगतोय की जे फिजिकल आहे ते फिजिकल 50 मार्काचं आहे आणि जी लेखी आहे त्याच्या दुप्पट आहे, लक्षात ठेवायचं. म्हणजे 100 मार्काची लेखी आहे. काही मुलं 21 पोलीस भरतीमध्ये, 19 पोलीस भरतीमध्ये, 2022-23 पोलीस भरतीमध्ये 48, 50, 45, 44 पाडल्यात आणि इकडे त्याला 40 मार्क पडल्यात. 80 स्कोर आहे, कोणीही विचारत नाही, एक्समॅन सुद्धा लागत नाही. 80 स्कोरला कोणीही विचारत नाही, तुम्ही डिस्क्वालिफाय होणार, लक्षात ठेवायचं. त्यामुळं जे जे आपले विद्यार्थी आहेत त्यांना आत्मीयतेनं कळकळीनं सांगतोय की बाबा तुम्हाला तुमची वर्दी पाहिजे असेल तर एक काम करायचं, तुम्ही 2 तास ग्राउंड करताय सुरुवातीला तर तुम्ही 4 तास कमीत कमी अभ्यास करायला पाहिजे सुरुवातीपासूनच. 2 तास ग्राउंड त्याच्या दुप्पट सेम जसा रेशो आहे 1:2 तसंच पद्धती तुम्हाला 1:2 पद्धतीनं तुम्हाला लेखीचा अभ्यास पहिल्या दिवसापासून करता आला पाहिजे. 4 तास नाही जमत असेल 3 तास करा, पण हा रेशो वाढला पाहिजे. आणि प्रॉपर टाइम टेबल काढून काय विचारतात, टेक्निकली पेपर कशा पद्धतीनं असतो, पेपर कशा पद्धतीनं सेट होतो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजेत आणि त्याच्यावरती तुम्हाला अभ्यास करायला पाहिजेत. ढेकभर काहीतरी पुस्तकं आणतात, कोणतरी सांगतोय हे कर, कोण सांगतोय ते कर म्हणून ढेकभर पुस्तकं आणायची, ती पुस्तकाच्या गट्ट्यातनं पोरग पोरगी दिसत नसते. झालं टेन्शनमध्ये, आईला हे कधी करू, एवढं कधी करू, मानसिक टेन्शन. एकच पुस्तक घ्या छोटंसं, जाऊ दे 10 दिवस, काय फरक पडत नाही. पण त्या ज्या पुस्तकाच्या प्रत्येक लाईनला, प्रत्येक वाक्याला, प्रत्येक शब्दाला चालन द्यायचा की तू कसा पण ये पेपरला तुला सुट्टी नाही, तू कसा पण हे पेपरला तुला सुट्टी देणार नाही, असं पाहिजे विषय ठेवा. त्यामुळे ढीकभर त्या गर्दी व त्या पुस्तकांच्या गर्दीमध्ये विसरून जाऊ नका, ती गर्दी सगळी साईडला ठेवा आणि एकच पुस्तक घ्या आणि प्रॉपर नियोजन करायचं आहे. सो अशा पद्धतीने लेखीचा अभ्यास सुद्धा तुमचं ज्यावेळी ग्राउंड 2 तास येत आहे त्यावेळी 4 तास तुम्हाला लेखीला द्यायला पाहिजे आणि सुरुवातीपासूनच लेखीचा अभ्यास करायला पाहिजे. काही मुलं काय करतात की हां बघूयात ग्राउंडमध्ये माझं निवड झाली तर मग मी लेखीला वेळ देणार, नाही तर नाही. ही असे जे विद्यार्थी आहेत, जवळजवळ 60% मुलं असे आहेत, 60% मुलं अशा ज्यांचं ग्राउंड जबरदस्त आहे पण जे तुम्ही ते अभ्यास करताय की लेखी ह्याला ग्राउंडला क्वालिफाय झालो तर अभ्यास करणार असे म्हणणारे 60-65% विद्यार्थी मी बघितलेत. आणि मग त्या मुलांना 40 पडलेत, 45 पडलेत, 50 पडलेत, परत ते पुढच्या वेळी तेच चूक करत असते,
परत ते पुढच्या वेळी तेच चूक करत असते, परत आणि त्याला मार्क कमी पडतात. अशा चार पाच भरती गेल्या, वय निघून गेलं की दोरी घे, कुठं पास लाव, कुठं काय कर, अरे गाडवा, पण तू महत्वाच्या गोष्टी विसरून गेलास ना, तुला तुझ्या चुका जर कळत नसतील तर मग तुझ्यावरती ती वेळ येणार आहे, त्याच्यावरती वेळ हे 100% येणार आहे. आणि जे आतापासून फॉलो करणार आहेत आपल्याला, त्याच्यासोबत पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत नवीन पोलीस भरतीमध्ये मी स्वतः असणार लक्षात ठेवायचं. त्यामुळं अजिबात हार मानून जायची गरज नाही, लक्षात ठेवायचं. समजलं काय म्हणतोय? 20-20 दिवस 25-25 दिवसामध्ये स्टेट लेवलला सुद्धा मेडल मारलेलं आहे ज्यावेळी मी सोबत राहिलेला आहे, विद्यार्थी लक्षात ठेवायचं. त्यामुळं असा विषय काही नाही आहे, इम्पॉसिबल काही नाही, लक्षात ठेवायचं. तुम्हाला तुमच्यावरती विश्वास असेल तर 100% तुम्ही येणाऱ्या जे पोलीस भरती आहे त्याच्यामध्ये तुमची एक जागा फिक्स करणार, म्हणजे फिक्स करणार, लक्षात ठेवायचं. पुढच्या गणपतीच्या बंदोबस्तात तुम्ही स्वतः असणार, लक्षात ठेवायचं. वर्दीवरती ते पण थाटात. संपला विषय, समजलं का काय म्हणतोय? त्यामुळे खूप महत्वाचा विषय होता की नवीन पोलीस भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ह्या एक बेसिक गोष्टी आहेत, त्या बेसिक गोष्टी तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत. आता तिसरी गोष्ट खूप महत्वाची की आत्तापासून अकॅडमी लावतात मुलं. आता ही पोलीस भरती बघा, ज्यावेळी पहिली अनाउन्समेंट केली होती त्यावेळी एवढ्या ऍडव्हर्टाईजमेंट मला बघायला मिळाल्या. मला सुद्धा कॉल आलेले होते, सर मला फिजिकलला आमच्या अकॅडमीमध्ये या, तुमचं खतरनाक आहे, तुम्हाला एवढं पेमेंट देतो, तेवढं पेमेंट देतो, असं वगैरे. किंवा आठवड्यात 2 दिवस तरी या, 3 दिवस तरी आपण या, तर आपण कुणाला विकलं जात नाही, लक्षात ठेवायचं. पहिली गोष्ट, मोठ्या प्रमाणात हे जे काय अकॅडमी आहे त्यांचं आता ऍडव्हर्टाईजमेंट चालू आहे. आत्तापासून जाऊन बळीचा बकरा होऊ नका, लक्षात ठेवा. अजून हे ऍड पडायला 2 महिने लागतील, 1.5 महिना लागतील, आणि त्यानंतरची आचारसंहिता आहेत, निवडणुका आहेत, आणि त्यानंतर तुमचं ग्राउंड हे 2025 सुरू होणार आहे. आतापासून जाऊन लॉकअपमध्ये बसू नका, समजलं? पण स्वतःला काही बंधन घाला, स्वतःला काही अटी घाला. जे अकॅडमीमध्ये अटी घालतात, मोबाईल आठवड्यातून एकदाच दिला जातोय, स्वतःला कंट्रोल करा. मोठे आहात तुम्ही, 19+ आहात तुम्ही. स्वतःच्या करिअरसाठी जर स्वतःला बंधन अटी नसतील तो माणूस सक्सेस होत नाही, लक्षात ठेवायचं. तो माणूस आयुष्यात सक्सेस होणार नाही, लक्षात ठेवायचं. त्यामुळं ऍडव्हर्टाईजमेंट मोठ्या प्रमाणात चालू आहे. मी असं म्हणत नाही जाऊ नका आणि कोणाला नावं ठेवणार नाही, ते त्यांचं काम आहे, बिझनेसचं, ते त्यांनी करतायत. तुम्ही फसायचं की नाही फसायचं हे सगळं तुमच्या गोष्टीवरती आहेत. पण जे पुढचं जे टेक्निकल आणि इतिहास आहे पाठीमागच्या 15 वर्षाचा आपला, तो तुम्हाला सांगतोय की आत्ता पोलीस भरती ही होणार नाही आहे. फक्त ऍडव्हर्टाईजमेंट पडेल, पोलीस भरती 2025 पडेल. त्यामुळे कुठेही जाऊन लॉकअपमध्ये बसू नका आणि डेकभर फी तुमची घालवू नका, एवढं लक्षात ठेवायचं. आपण पण सुरू करणार आहे, 20 मुलं 20 मुली सुरू करणार आहे. पण मला सगळ्या गोष्टी माहीत असतात की पोलीस भरती कोणत्या दिवसाला चालू होईल, कोणत्या महिन्यात चालू होईल. त्याच्या अगोदर 3 महिने मी फक्त बॅच घेणार आहे. 3 महिन्यामध्ये मुलं एक्सप्लेन करणाऱ्या लक्षात ठेवायचं. घेतलेला प्रत्येक मुलगा, घेतलेली प्रत्येक मुलगी 20-20, 40-40 मधल्या कमीत कमी 30+ सिलेक्शन करून दाखवायचा प्रयत्न मी करणार आहे, लक्षात ठेवायचं. हे स्वतःला चॅलेंज दिलंय, हे स्वतःला चॅलेंज दिलंय, त्यामुळे ते करून दाखवण्याचा प्रयत्न मी करणार आहे. पण आतापासून मी कुठलंही या 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 असलं काय म्हणणार नाही. ज्याला गरज असेल त्यांना आपल्याला यायचं आहे. मी त्यांचं सगळं लेखी असेल, फिजिकल असेल, सगळ्या गोष्टी तिथं करून घेणार आहे. फिजिकलच्या बाबतीत तर नादच करू नका, फिजिकलच्या बाबतीत तर नादच करू नका, लक्षात ठेवायचं. प्रत्येक मुलगा मुलगी ही 40+ असणार आहे याची नोंद घ्यायची आहे. म्हणून 100, 200, 500 आपण घेणार नाही, फक्त 20-20 बस. प्रत्येकावरती काम करण्याचं आम्हाला संधी मिळणार आहे, त्यामुळे त्याच्यावरती काम करणार आहे. आणि पाठीमागचा 15 वर्षाचा इतिहास आहे, त्यामुळे काही गरज नाही बिंदास डोळ टाकू जो झाकून. फक्त 3 महिने तुम्हाला मी घेणार आहे, त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला घेणार नाही याची नोंद घ्यायची आहे, समजलं? सो खूप महत्वाचा विषय होता की नवीन पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे. त्याबरोबर तुमचं सातत्य असेल, जिद्द असेल, चिकटी असतील, हे डे बाय डे ग्राउंडमध्ये दिसलं पाहिजे. हे डे बाय डे तुमच्या अभ्यासामध्ये पण दिसलं पाहिजे, डे बाय डे तुमच्या ह्या सक्सेसमध्ये दिसलं पाहिजे. तर आणि तरच ह्या गोष्टी ह्या पॉसिबल आहेत, लक्षात ठेवायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय, जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला पहिला सबस्क्राईब करून घ्या, कारण की पुढच्या गोष्टी ह्या नवीन पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाच्या असणार आहेत, लक्षात ठेवायचं. अतिशय महत्त्वाच्या असणार आहेत ह्या 2024 पोलीस भरतीसाठी. त्यामुळे चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. त्याच पद्धतीनं व्हॉट्सअप नवीन ग्रुप काढलेला आहे आपण, व्हॉट्सअपचा मास्टर विशाल सर या नावाने आहे. त्याचीसुद्धा लिंक ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथंसुद्धा नवीन पोलीस भरतीबद्दल योग्य त्या सगळ्या गोष्टी अगदी मोफत असतील. त्याचबरोबर 2022-23 पोलीस भरतीसाठी सीपी मुंबईवरती काल आपण लाईव्ह लेक्चर घेतलेलं होतं. जवळजवळ 6,000 मुलांनी त्याचा फायदा घेतलेला आहे. मुंबई जिल्हा विशेष ते प्रश्नसंच होते, त्यामुळे त्याचासुद्धा फायदा 6,000 मुलांनी घेतलेला आहे. आज दिवसभरात संध्याकाळी चालू घडामोडीवरती एकदम महत्त्वाचे 50 प्रश्नसंचवरती सगळी जे महाराष्ट्रातील पोलीस भरती आहे त्याच्यासाठी अतिशय महत्त्वाचा विषय 50 चालू घडामोडीचे प्रश्नसंच आज आपण घेणार आहोत. त्यामुळे सर्वांनी आजचं चॅनल आजचं जे लाईव्ह आहे ते सुद्धा तुम्ही पाहायचं आहे. त्याचबरोबर व्हॉट्सअप ग्रुप आहे, याची व्हॉट्सअप ग्रुपचा जे हे आहे लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तिथं जाऊन पटकन पटकन व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, जिथं तुम्हाला सगळ्या गोष्टी ह्या मोफत भेटतील, सगळ्या अपडेट ह्या मोफत भेटणार आहेत, समजलं? सो सर्व विद्यार्थ्यांना सूचना देतोय,
की नवीन पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे जे पाठीमागं सांगितलं त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला असाच फायदा होईल आणि असाच फायदा मी करून देईन तुम्हाला. ओके, सो सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देते नवीन पोलीस भरतीसाठी आणि मी इथं थांबतोय. धन्यवाद.